आणि एक मोठी बातमी समोर आलेली आहे, संसदेमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे, संसदेतून 400 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय. आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी. दिवसेंदिवस देशामध्ये तसंच राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढताना आपल्याला दिसते, ओमायक्रॉनचे रुग्णसुद्धा दिसत आहेत आणि त्याचबरोबर आता संसदेमध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारे. राजश्री, आपण पाहतोय कोरोनाची रुग्णसंख्या सातत्यानं वाढते आणि आता संसदेमध्ये सुद्धा 400 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच श्वेता मॅम, खरं तर कोरोनाचा प्रभाव वाढतोय, त्याचबरोबर ओमायक्रॉनचाही प्रभाव वाढताना दिसून येतोय. आणि आत्ताच म्हणजे कालची जर आकडेवारी आपण पाहिली तर दिल्लीमध्ये 20,181 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आणि एवढंच नाहीये तर संसदेमधला जवळजवळ 40 अधिक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक देखील पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे सध्या जी काही परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट होत चालली. त्यामुळे पुढे काय पाऊल उचलायचं यावर सध्या आता 4:30 तसंही आपले जे पंतप्रधान आहेत ते बैठक घेणारच आहेत. त्यामुळे यावर पुढे काय तोडगा निघतोय किंवा आणखी लॉकडाऊन लागेल की निर्बंध कडक होतील हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं राहील. अगदी धन्यवाद राजश्री आपण दिलेल्या या माहितीबद्दल.